भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या त्यातच त्यांना उद्धव ठाकरे गटाकडून पक्षप्रवेशाची ऑफर मिळाल्यानंतर या चर्चांनी अधिक जोर धरला होता भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी हा दावा फेटाळून लावला होता तर काही नेत्यांनी या विषयावर बोलण्याचं टाळलं होतं त्यामुळे पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा बळ मिळालं होतं पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या वावड्या सातत्याने उठत असतात मात्र त्यामागे नेमकं कोण आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनीच याबाबत धक्कादायक मोठा खुलासा केला आहे त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे बीडमधील कार्यक्रमामधील स्टेजवरील व्हायरल व्हिडिओवर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पंकजाताईंना योग्य सन्मान मिळावा यासाठी माझ्यानंतर बोलण्याचा मीच त्यांना आग्रह केला होता कारण पंकजा मुंडे या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत त्या आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत त्यामुळे या कृतीने त्यांचा अपमान झाला आहे असं समजणं हे हस्यास्पद आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी म्हटलं आहे तसेच पक्षातील काही लोक पंकजा मुंडे आणि पक्षाची बदनामी करत आहे भाजपामध्ये पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक युनिट सक्रिय झाला आहे हे युनिट तेच काम करत आहे कोणीतरी हे जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करत आहे अशी कबुली चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली आहे त्यामुळे भाजपामध्ये एकच खळबळ उडाली आहे